अच्छा अम्बेडकर यांचे विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाही. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेशी 4 दिवसापूर्वी युती झाली. माननीय उद्धवजी ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर भावनात्मक संदर्भात घोषणा केली. नक्कीच प्राथमिक चर्चेमध्ये सध्या तरी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी अशी चर्चा झालेली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतले जे प्रमुख पक्ष आहेत, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांच्याविषयी अशा प्रकारची विधानं करणं हे आम्हाला मान्य नाही, अजिबात मान्य नाही. विशेषतः माननीय शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे ते कुटुंब नेते आहेत, ते भाजपचे आहेत असं म्हणणं हा त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकर्तीवरचा एक फार मोठं आरोप आहे असं नाही आहे. जर ते भाजपचे असतील तर महाराष्ट्रात त्याने अनेक वर्षापूर्वी भाजपचं सरकार दूर ठेवून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येऊ दिलं नाही. त्याने भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळ आणि आज सुद्धा या देशामध्ये जेव्हा विरोधी पक्षाच्या एकीचा विषय आपण करतो तेव्हा आपण शरद पवार यांचं नाव प्रामुख्याने घेतो की समस्त विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे काम शरद पवार साहेब करू शकतो. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका घेताना प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरला. उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांची चर्चाही झाली की आपल्याला महाविकास आघाडीमध्ये भविष्यामध्ये एकत्र काम करायचं आहे, तेव्हा जे काही पहिले भूतकाळातले मतभेद असतील ते आपल्याला दूर ठेवले पाहिजेत आणि आपण एक भक्कम आघाडी उभारायला. नाना पटोले असं म्हटले की त्यांचा महाविकास आघाडीचा काही एक संबंध नाही, प्रस्ताव अजून आलेला नाही. राहुल गांधींशी बोलूया, मग राहुल गांधींशी त्या विषयात चर्चा झाली.